आणि मी तर सिनियर आहे, मला हरेसमेंट करून कामावून काढलेलं आहे. माझं फक्त 5 वर्ष आले होते आणि लई मॅनेजमेंट हरेसमेंट करते. आमच्या 30 कामगारांना यांनी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने कामावरून कमी केले. कामगार एकजुटीचा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचा आई साहेब तू मागे बढो, आई साहेब तू मागे बढो. नमस्कार मंडळी, मी प्रीती पिंपरी चिंचवड बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते. या औद्योगिक नगरीत अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत. एक्साईट इंडस्ट्रीज लिमिटेड ही एकट्यापैकी एक आहे. या एवढ्या मोठ्या कंपनीतील कामगार आज रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या आंदोलनाचे कारण काय, या आंदोलनाद्वारे त्यांच्या काय मागण्या आहेत त्या आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार सर, आपलं नाव? संतोष तापकीर. आपण गेली किती वर्ष या कंपनीत काम करतो? मी गेली 12 वर्ष या कंपनीत काम करतो. आपण मूळचे? हो, मी इथला स्थानिक रहिवासी आहे. कंपनी किती वर्ष झाले जुनी आहे आणि तुम्ही किती वर्ष झाले या कंपनीमध्ये काम करताय? ही कंपनी जवळपास 55 वर्ष झाली जुनी आहे आणि मी 12 वर्ष झाले या कंपनीत कायम कामगार म्हणून काम करतो. तर या कंपनीतली पूर्वीची जी युनियन होती ती कशा पद्धतीने काम करत होती? पूर्वीची युनियन मालक दार्जिणी मालक दार्जिणी होती. त्यामुळे आम्ही नवीन युनियन जी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ या नावाने सचिन भाऊ आहेर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही त्या युनियनचे सभासदत्व स्वीकारले. मग ह्या आंदोलनामुळे किती कामगारांना बडतर्फ करण्यात आले किंवा किती कामगार निलंबित करण्यात आले? जवळपास 20 कामगार निलंबित करण्यात आले आणि 10 कामगारांची हरियाणा बावळ या ठिकाणी बदली करण्यात आली. या आंदोलनामुळे तुम्हाला कंपनीकडून अशा कोणत्या सुविधांमध्ये गैरसोय वगैरे झाली का किंवा कशी वागणूक मिळते तुम्हाला कंपनीकडून? नाही, कंपनीकडनं हीन दर्जाची वागणूक दिली जाते. अत्यंत खालच्या भाषेत कामगारांना हिणवलं जातं आणि आमची मागणी फक्त एकच आहे की आमच्या युनियनला मान्यता द्यावी आणि जे काही कारवाई करून जे कामगार बाहेर काढलेले आहेत त्यांना फक्त कामावरती रुजू करून घ्यावी. तुमच्या दैनंदिन सोयीमधल्या काही अडचण म्हणजे ज्या आपल्या जेवणाच्या म्हणा किंवा तिथं राहण्याच्या किंवा काय अशा गोष्टींमध्ये काही अडथळे आणलेत का कंपनीने या आंदोलनामुळे? नाही, या आंदोलनामुळे कंपनीने कुठल्याही सुविधांवरती अडथळे आणलेले नाही. तर या कंपनीकडून तुमच्या मागण्या काय आहेत, नक्की कारण काय या आंदोलनाचं? कारण म्हणायचं असं की पूर्वीची युनियन मालक दार्जिणी होती, म्हणजे मालक ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे काम करायची, त्यामध्ये कामगारांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नव्हता. म्हणून आम्ही युनियन बदलून महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ सचिन भाऊ आहेर यांच्या अध्यक्षतेखाली त्या युनियनचं सभासदत्व स्वीकारलं. त्याच गोष्टीचा मनात राग धरून व्यवस्थापनाने कामगारांना त्रास देण्याचे प्रकार चालू केले, ज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया केल्या, कोणाला ट्रान्सफर केलं, कोणाला बडतर्फ केलं आणि कामगारांना अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली. त्याचा निषेध म्हणून आम्ही आज कामगार संपावरती गेलो. जर तुमची युनियन त्यांनी मान्य केली तर कामगारांच्या अपेक्षा तुमच्याकडून पूर्ण होतील का? आम्ही कामगारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करू आणि वातावरण पूर्वीसारखं म्हणजे पूर्वी खूप प्रसन्न असं वातावरण होतं या कंपनीचं, त्याप्रमाणे देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. जर कंपनीने तुमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तुमची युनियन ऍक्सेप्ट केली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? नाही, आम्ही कंपनीने जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार. पगाराच्या बाबतीत काही कसूर करण्यात आली का कंपनी? नाही, पगारामध्ये कुठल्याही प्रकारचा कंपनीकडनं त्रास देण्यात आलेला नाही. तर अशा पद्धतीने कंपनीतील कामगार आज मोठ्या संख्येने आंदोलन करत आहेत, त्यांच्या अशा पद्धतीच्या मागण्या आहेत. तर कंपनीने या मागण्यांकडे लक्ष देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि त्यांना पुन्हा एकदा कामावर रुजू करून घ्यावे अशी कामगारांची देखील विनंती आहे. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचा विजय असो. सचिन भाऊ तू मागे बढो, हम तुम्हारे साथ हैं. सचिन भाऊ तू मागे बढो, हम तुम्हारे साथ हैं. कामगार एकजुटीचा विजय असो.